अहमदनगर जिल्ह्यामधल्या जामखेड तालुक्यातल्या खर्डा इथल्या नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. सबळ पुराव्याअभी अभावी आरोपींची सुटका झाल्यानं नितीनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. जामखेड तालुक्यातील खर्डा इथं 28 एप्रिल 2014 रोजी नितीन आगेची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन गोलेकरसह 13 आरोपींना अटक केली. मात्र यातील 3 आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं, तर 1 आरोपी जामिनावर सुटला. त्यामुळे उर्वरित 9 आरोपींविरोधात अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. या खटल्यात 26 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली. सर्व साक्षीदारांमध्ये एकमेकांना कुठेही एकमेकाला ते सपोर्ट करत नव्हते, कुठेही तो साक्षी पुरावा सपोर्ट करत नव्हता. त्यामुळे मेहरबान कोर्टाने सर्व साक्षी पुराव्याचा विचार करून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या निकालामुळे नितीन आगेच्या कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला. पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्यानं आरोपी निर्दोष सुटल्याचा आरोप नितीन आगेच्या वडिलांनी केलाय. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असून न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा नितीनच्या नातेवाईकांनी दिलाय. न्यायालयाने जे हे आरोपी सोडले जो निकाल धक्केदायक आहे, धक्केदायक असून हे आरोपी नितीनला मारणारे हेच आरोपी आहेत. तर शासनाने मला फिरून जर हे आरोपी शासनाने निर्दोष आहेत म्हणून जर सोडले तर खरे आरोपी शासनाने शोधून काढावात असं माझी एक म्हणण्याची उपस्थित मारला आहे. माझा हेच आरोपी मग ही मला न्याय कसं का दिला नाही? शेषे येवल्या गटकळ विनोद परत आणखीन सचिन गोलेकर भुजा गोलेकर ह्यांनी मला ह्यांनीच मारलाय चौकाने. हिथं येऊन म्हणले की ते पप्याला निबार मारलं म्हणजे नितीनला निबार मारलंय म्हणून सांगितलं हिथं. मग हीच आहेत ना गोलेकर, हे दुसरे मारणारे नाहीत, ह्यांनीच माझ्या मुलाला मारलेले. नितीन आगे हत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. तर नितीनच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोवर लढा सुरूच ठेवण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिलाय. त्यांना एकदम सोडण्याच्या संबंधाचा जो निर्णय झालेला आहे तो काही तेवढा योग्य निर्णय नाही आहे. पण तरीही आता मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि ही केस राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टामध्ये अपील करण्याच्या दृष्टिकोनातून नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि नितीन आगेच्या कोण्याला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची सूचना आहे, आमची मागणी आहे. तब्बल 3.5 वर्षांनंतर नितीन आगे हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. त्यातही आरोपींची निर्दोष मुक्तता झालीय. निकालावर नितीनचे कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे आता उच्च न्यायालयात तरी नितीनच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का याकडे नजरा लागल्याय. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रेम प्रकरणातून नितीन आगे या 17 वर्षीय मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर तब्बल 3.5 वर्षानंतर अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला असून या गुन्ह्यातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निर्णयाचा आगे कुटुंबियांना धक्का बसला असून पोलिसांच्या तपास यंत्रणेत त्रुटी असल्यामुळेच हा निकाल न्यायालयाने दिल्याचा आरोप आगे कुटुंबियांनी केलाय. एवढंच नाही तर याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असून जर न्याय नाही मिळाला तर आत्महत्या करण्याचा निर्वाणीचा इशारा आता आगे कुटुंबियांनी दिलाय. त्यामुळे उच्च न्यायालयात तरी आता नितीन आगेच्या आई वडिलांना न्याय मिळणार का हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ गायकवाडसह निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर.